शिवसेना काय करते असे विरोधी पक्ष नेते नेहमीच बोलत असतात, त्याचे एक चावी विरोधी पक्षांना दिली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये काम करण्याची चावी आपल्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. देशामध्ये 32 राज्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कामाच्या बाबतीमध्ये पहिल्या 5 मध्ये कुणाच्या पोटामध्ये जळजळ मळमळ होत असेल तर ते होऊ दे, त्याला इलाज नाही. मी काल राहुल गांधींना भेटलो. दिल्लीमध्ये सगळ्यांना शिवसेनेवर बोलावेसे वाटते आणि ते वारंवार मला विचारतात की शिवसेनेच्या यशाचे रहस्य काय. शिवसेनेच्या वादळामध्ये संकटामध्ये ईडी असो सीबीआय असो आम्हाला पर्वा नाही, आम्ही काम करत असतो, असे देखील ते यावेळी म्हणालेत. एक नक्की आहे की आपले मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्यमंत्री, हक्काचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी जे काम केलेलं आहे त्यामुळे आपण जे रावसाहेब सांगत होतात, दळवीसाहेब सांगत होतात की आपला बालेकिल्ला, मला खात्री आहे, मी तुम्हाला आज खात्री देतो, आज लिहून देखील देतो की तसं आपला प्रत्येक आमदार सांगू शकतो की त्याचा स्वतःचा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला झालेला आहे. मी सांगू शकतो वरळी बालेकिल्ला झाला, दादर सांगू शकतो, कोण कुठे सांगू शकतो, पण आपल्याला इथेच थांबायचं नाही. जो विश्वास आपल्याला कमवायचा आहे पूर्ण महाराष्ट्र काय आपल्याला देशात सांगायला पाहिजे की देश आपला आपला बालेकिल्ला आहे, कारण आपण विश्वास कमवून आणि एकत्र जमवून आपण पुढे चाललो आहोत. संजय राऊत साहेबांनी मगाशी उल्लेख केला बीडीडी चाळीचा, कित्येक वर्ष हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. मला वाटतं गेले 30-40 वर्ष, म्हणजे मी 31 वर्षाचा आहे, माझ्याहून 10 वर्ष जास्ती लोक यायचे, वचन द्यायचे, निघून जायचे. चालू होतं, हे सगळं चालू होतं. 95 मध्ये आपण प्रयत्न केला, 99 पासून सुरू आहे. मध्यंतरी मागच्या काही 4-5 वर्षापूर्वी नारळ फोडून कोणीतरी तिथून निघून गेलेलं. आपले आमदार सुनील शिंदेजी ते मेहनत घेत होते, सचिनभाऊ अहिर मेहनत घेत होते, हे सगळेच मेहनत घेत असताना मागच्या सरकारमध्ये जसं आज आपण चावी वाटपाचं काम करत होतो, चावी वाटपाचं काम करत आहोत, घरं देत आहोत, तसं मागच्या 5 वर्षाच्या सरकारमध्ये आपण पण होतो त्याच्यात. पण मला माहिती आहे आतून काय चाललेलं, जसं आपण चावी वाटप करतोय तिथे गाजर वाटप व्हायचं. नको आता गाजर खूप झाली, पण शब्द जो दिला असतो त्याचा शब्दाचा वाटप होऊ नाही शकत. शब्द जो दिला असतो तो पाळायला पाहिजे असतो आणि म्हणून आपण जे जे शब्द दिलेले आहेत ते आपण करून दाखवलेत आणि ते आपल्याला आज महाराष्ट्र दिसत आहे. पहिल्यापासून तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड बघा या सरकारचा. आपण आलेल्या शेतकऱ्यांनी जे सांगितलेलं की कर्जमुक्ती करणार म्हणजे करणार, ती आपण त्यावेळी करून दाखवली. अर्थात कोविड आल्यामुळे आपण बोलबाला